बुद्धिबळाचा डाव जिंकायचा असेल तर दोन प्रकारे आपण खेळू शकतो। पहिलं म्हणजे समोरच्याची चाल आपण ऍंटिसिपेट करायची, काय खेळणार आहे हे आधी ओळखून आपण आपली चाल त्यानुसार तयार ठेवायची। आणि दुसरं म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करायची की समोरचा आपल्याला हवी ती चाल खेळेल। आता तेच केलं मी, मला फक्त भोसलेला एवढंच दाखवून द्यायचं होतं की निलंजना किती पॅरानॉइड आहे आणि पॅरानॉइड झाल्यावर किती असंबद्ध तर्कशून्य सेन्सलेस बोलत राहू शकते, एवढं पाहिलं ना त्याने। आता आपण फक्त वाट बघायची भोसले पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये कधी कसा घुसतो। कशाला अहो साहेब, तो भोसले येडा माणूस आहे, काहीही करतो कुठेही घुसतो। अहो तो कशाला पण कुणाला पण घाबरत नाही साहेब। आता परत त्याला आणून डोकर नका बसू साहेब, त्यापेक्षा ती बाई आहे तिला काय। काय त्या बाईलाच काय विक्रम? साहेब त्या दिवशी सांगितलेलं लक्षात आहे माझ्या, पण अजून किती रिस्क घेणार हे बघ विक्रम। मला एक सांग, तू आठवड्यात साधारण किती वेळा भाजी आणतोस? दोनदा तीनदा? सोपं असतं ना, पिशव्या उचलायच्या, गाडी काढायची, मार्केटमध्ये जायचं, भाज्या घ्यायच्या, युपीआयने पेमेंट करायचं, घरी यायचं, भाज्या फ्रीजमध्ये लावून ठेवायच्या, सोपं असतं। इतक्या सहजपणे आठवड्यातनं तीन वेळा बाहेर जायचं, एक खून करायचा, घरी यायचा आणि तो खून पचवायचा, असं असतं का? पण साहेब माणसं कुठेही काही बोलू शकतात। अरे मुर्दही बोलू शकतात विक्रम, काय बोलतोस यार? प्रत्येक मुर्दा सुद्धा त्याची काहीतरी गोष्ट मागे ठेवून जातोस ना, तुला सांगावं लागतं हे। हा साधा विचार कर, माझ्या आसपासची, माझ्या संबंधातली जवळची माणसं अशी टपाटप मरायला लागली एकामागे, माझ्यावर संशय नाही येणार, डायरेक्टली माझ्यावर नाही येणार खरं तर, पण माझ्या आसपासची जी जिवंत माणसं आहेत त्यांच्यावर तर येऊ शकतो आणि मला तेही नकोय। साधं सोपं सूत्र आहे, एखाद्या माणसाला संपवायचं असेल, निकामी करायचं असेल तर मारून टाकणं हा एकच उपाय नसतो। मुख्यमंत्र्याचा उजवा हात व्हायचा आहे ना? हो साहेब। मग जरा ह्या काही गोष्टी शिका आता तरी। एखादा डॉक्टर समजा ऑपरेशन करता करता रक्त बघितलं म्हणून भोवळून पडला, किंवा एखादा पोलीस अगदी गुन्हेगार पकडायच्या वेळी हातात बंदूक घेतली आणि त्याचे हात असे लटपटायला लागले, या दोघांची करिअर बरबाद नाही का होणार? आपल्या फील्डमध्ये काय सूत्र आहे, आपल्या विरोधी किंवा आपल्याला त्रास देणारी कुणी व्यक्ती असेल तरी तिचा सतत मनात रागराग करण्यात अर्थ नसतो। या बुद्धीतला राग थोडा शांत ठेवून ती बुद्धी शांतपणे योग्य मार्गाने वापरायला लागते। आम्ही हेच करत आलोय वर्षानुवर्ष। म्हणजे काय, आपल्याला ज्या माणसाचा त्रास होतो त्या माणसाची क्रेडिबिलिटी नष्ट करायची हळूहळू। उदाहरणार्थ आता निलंजनाला उद्या माझ्याबद्दल काही कळच किंवा माझ्यावर काही संशय आला असतील तर तिच्या सांगण्यावर कोणी विश्वासच नाही ठेवला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायची। कळलं का? मारायचं बीर काही गरजच नाहीये। आणि आत्ता जे काही केलंय त्याचा परिणाम बघ ना। ती येडी त्या मास्क मधल्या माणसाच्या भीतीने थरथर कापत स्वतःच्या घरात बसली झालं की मग आत्ता पुरतं काम। रोज रिक्षा यायला माझ्या घरी काय पैशाचं झाड लागलंय बाई। हा हा ठीक आहे बरं, आता फुकटची पडबड बंद करा, ठेवा फोन। बरं ताई मी ना आज जरा लवकर जाईल, काय ना माझी सासू लय डोकं खाते। हो ठीक आहे। आजी कशी आहे? बरी आहे। घरला कधी येणार आहेत? येईल दोन तीन दिवसात। ताई मी जरा घोटभर चहा घेते, तुम्ही घेणार? नाही नको, तू घे करू। कोण आहे? Oh, no.
अहो दादा काय हवंय का मी करू? नाही असू दे ना, मी करतोच आहे. बाबा परवा 3 तारीख आहे. अम्मा अरे असं काय करतोयस, आईचा बर्थडे आहे ना. निदान आईच्या बर्थडेच्या दिवशी तरी आपण अग तिच्या नावाने देवळात अभिषेक घालणार होत आपण. माझ्या मनात आधीपासून होतं, मी एका पुजाऱ्याशी बोललो देखील आहे. हा ठरवलंय मी सगळं. हा हो होपफुली आजी पण येईल ना घरी तोपर्यंत. नाही आजीचं काही नाही सांगता येत नाही, आपण आपलं जे ठरलंय ते करूयात ना. हो हो चालेल. बरं दादा माझं काम झालंय, निघू मी आता. अजून काय करायचं होतं? अजून नाही काहीच नाही. आजी कशा आहेत, म्हणजे अजूनही हॉस्पिटलातच आहे? बरे आहेत की? पण डॉक्टर काय म्हणाले नाही का कधी सोडणार घरी? परिताई त्यांनी सांगितलं ना की आम्ही लगेच आणू आजीला घरी, आणि आम्हालाही हवंच आहे ना तिने लवकरात लवकर घरी यावं ते. नाही ते बी आहेच म्हणा, मी आपलं काळजी नाही विचारलं. बरं मी निघते. सानू तुला एवढंही कळत नाही? अगं भोसलेने काय सांगितलं होतं, बाहेरच्या कुठल्याही व्यक्ती समोर आईचा विषय काढायचा नाही म्हणून ना. बाबा पण परिताई घरचीच आहे की, आणि बिचारी नेहमी विचारत असते आजीबद्दल, कशी आहे, तिची चौकशी करते. तरी सुद्धा नाही, नाही म्हणजे नाही. कळतंय ना तुला, आपलं आता कोणीही नाहीये, कुणीच नाही. आले मी. हा भोसले सर. हॅलो सानिया, तू घरात आहेस का आता? हो सर. एकटीच आहेस का? हो. का काय झालं? नाही काय नाही, आपलं बोलणं इतर कोणी ऐकू नये म्हणून मी तुला विचारलं. नाही डोंट वरी, मी एकटीच आहे, बोला तुम्ही. मला सांग तुझ्या घरी रोज कोण कोण येतं सानिया? सकाळपासून, सकाळ झाल्यापासून रात्रीचा शेवटचा माणूस असे कोण कोण येतं सगळे आठवून नीट सांग बरं मला. सर नेहमीची अशी बरीच माणसं येतात. मी काय विचारलं, नीट आठवून सांग सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्या घरी कोण कोण येतं सानिया? सर आम्ही बरीच वर्ष या घरात राहतोय, सो सगळेच असे नेहमीच आहेत. म्हणजे वाण सामानवाला असेल किंवा भाजीवाले काका असतील, हे नेहमीच आहेत. हे सगळे रोज येतात घरी? सर काही झालंय का? एवढे प्रश्न, काय झालंय काय नेमकं? आता मी जे काय बोलणार आहे ना ते नीट आहे. हे सगळं मी तुला विचारतोय कारण एक माणूस तुमच्या घरी येतोय ज्या माणसाचा फक्त फायदेशीर डायरेक्ट संबंध आहे, तो माणूस रोज येतोय तुमच्या घरी. ओके ओके सांगते. सकाळपासून दूधवाला येतो, मग त्यानंतर न्यूजपेपरवाले काका येतात, मग गाडी पुसणारे दादा, आणि मग परीताई. हो हेच ऑलमोस्ट रोज येतात. ही कुठली परी, कोण परी? एक मिनिट, त्या दिवशी ती आली होती ती? हो हो परीताई, आमची हाऊसमेड, काही महिन्यांपूर्वीच कामाला लागली आहे. थांब, काही महिने, एक मिनिट. तुझी आई जेव्हा घरी होती तेव्हा ती तुमच्याकडे काम करायची की त्यानंतर ती कामाला लागली तुमच्याकडे? नाही नाही, आई नसताना कामाला लागली होती. सानिया मी तुला एक नंबर पाठवतोय, तो नंबर चेक कर बरं जरा. तो नंबर कुणाचा आहे मला सांगा, क्विक क्विक पाठव. आला का नंबर? आला. ओके ओके सर, परिताईचा नंबर आहे हा. आता मला सांग, ही परी तुमच्या आजूबाजूला काम करते, आणि ही परी आत्ता कुठे असेल? काय बाय, काहीतरी झोल आहे. कोणाचा? त्या चौगुलेंचा. ती पोरगी ती बापाला बोलत होती, मी ऐकलं आज. काहीतरी तिच्या आईचा वाढदिवस का काय असं काहीतरी बोलत होती. आता आई घरात नसताना केक आणून वाढदिवस साजरा करणार असतील तर ते काय आपल्याला माहित नाही. पण त्या म्हातारीचा बी अजून पत्ता नाही, किती दिवस झाले आता.
आणि दवाखान्यात कुणीतरी घरातलं असल्यासारखं वातावरण भी दिसत नाही. चौकशीसाठी कोणाचा फोन भी येत नाही. नाही म्हणजे मी दिवसभर नसते घरात. पण एवढं तर आपल्याला भी कळतं ना. काय मला तर वाटत म्हातारीच्या नावानं हे लोक आपल्याला चुना लावतायत. आपल्याला आपल्याला चुना लावला ना की आपण डायरेक्ट हातोडा लावतो त्यांना. एक काम कर, ती म्हातारी कुठल्या दवाखान्यात आहे म्हणाले ते? ते खारला, सेवन सेवन रिव्हर, सेवन रोड. नाही नाही, रिव्हर रिव्हरच. नीट नाव बघ आणि जाऊन ये. हॉस्पिटलात? नाही नदीत. पण आत्ता हॉस्पिटलात जाऊ. आता तुझ्यासाठी काय नवीन मुहूर्त काढायचा का? जा म्हटलं की जाऊन यायचं. आणि जरा कमी बोलायचं हा परी. जास्त मोठं तोंड असणारे मोठ्या संकटात सापडतात. कळलं? जा. बर बर, जाते. नंतर फोन करते. मेळाव्याच्या लोकेशनचं काय झालं? फॉलोअप ठेवा जरा. मेळावा करायचाच आहे आणि त्या लोकेशनलाच करायचा आहे. तो त्यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे हा मेळावा होऊच नाही असा प्रयत्न करतील खूप लोक, तर हे चालणार नाही. मला कळवत रहा. बोल का. तू तू येशील का इथे प्लीज? आता का गं? काय झालं? ते इथे मला मम्मा घाबरून आलो आलो लगेच. मला आजीनं भेटायचं होतं. कोण आजी? इथे खूप आजी आहेत. चौगुले आजी, म्हणजे त्यांचं पहिलं नाव काय मला माहित नाही, पण चौगुले आजी. सरळ जाऊन राईट. मी आहे सावकाश. मी आहे. काय काय मास्क काय मास्क काय मास्क काय. तसाच मास्क आहे का? तूच मास्क आहे सुहास. नेलू हे बघ, काल रात्री मी इथे आलो, नंतर जवळजवळ 2-2.5 तास मी इथे होतो. भोसलेही होते, त्यांनी अख्खं घर नीट शोधलं होतं, तेव्हा हा मास्क नव्हता सापडला. तुला आता कुठे सापडला हा? म्हणजे हा मास्क इथे आला कसा? तू माणूस परत आला होता. अगं परत आला? दारा खिडक्या सगळं बंद ठेवलं होतस ना तू? काही काही उघडलेलं नाहीये, काही केलेलं नाहीये मी. मी ना ते अर्जंटली कुलूप आधी बदलून घ्यायला आवडत. हा जो कोणी आहे त्याच्याकडे या आत्ताच्या कुलपाची किल्ली आहे बहुतेक. म्हणजे आता घाबरू नको. मी आहे ना. हे बघ, मी आता ताबडतोब माणसं बोलवतो, आपण ते लॉक बदलून टाकू. ठीक आहे? घाबरू नका. सर कामावर ठेवताना तिचे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही घेतले होते. तिनं तिचा नवरा मुलगी सासू या सगळ्यांबद्दल सतत बोलत असायची. कधी वाटलंच नाही आम्हाला की हे असं काहीतरी असेल. फेक आहे हे, हे आधार कार्ड फेक आहे. सर आम्हाला कसं कळणार? बघ सानिया, तुमचा दोष आहे असं मी म्हणतोय का? नाही ना.
एक लक्षात घे, ज्याला फसवायचं असतं ना तो फसवणुकीची पूर्ण तयारी करूनच येतो. हे आधार कार्ड, राशन कार्ड या लोकांकडे खोटंच असतं, तिच्याकडे असणारच, कारण तिला तुम्हाला फसवायचं होतं ना. या लोकांना माहिती असतं की सोसायटीमध्ये जर आपल्याला काम करायचं आहे तर आय डी प्रूफ आपल्याला द्यावं लागणार, आणि आपलं हेच चुकतं की आपण त्यांनी दिलेला आय डी प्रूफ व्हेरीफाय करून बघत नाही. आपल्याला वाटतं अरे आधार कार्ड तर दिलं म्हणजे हे खरंच आहे. हे म्हणजे असं आहे ना, एखाद्या अशिक्षित माणसाला फक्त सही करता येते, वेड्यासारख्या तो फक्त सह्या करत सुटतो, वरचा कागद वाचताच येत नाही ना, त्यामुळे ते सहीचं काय करायचं. नाही बरोबर बोलताय साहेब, पण त्यांनी जिथे एक दोन घरात कामं केली होती त्याचा संदर्भ दिला त्यांनी, मग आम्ही तरी कसं. अहो चौगुले, मी तुम्हाला दोष देतोय का? नाही. एक लक्षात घ्या, आपल्याला हे तर कळलं तुमच्या घरात घुसलेली व्यक्ती कोण आहे, आपल्याला हे तर कळलं की ही जी परी आहे ही ज्वलाड आहे, ही त्या एजन्सीसाठी काम करते, आहे की नाही. हा अरे बापरे, मी काय काय, आपण काय काय बोललो तिच्या समोर. जाऊ द्या, जे झालंय ते जाऊ द्या, ह्या नंतर आपल्याला खबरदारी घ्यायची ते जास्त महत्वाचं आहे की नाही. म्हणजे जर आता तिला आपण पकडलं तर आपल्याला कळेल ना की या सगळ्या मागे कोण आहे ते. आपल्याला कळेल या सगळ्या मागे कोण आहे. करेक्ट. आणि म्हणूनच आपण तिला नाही पकडायचं. इतकं सोपं नाही आहे. पण विषय असा आहे ना, हे सगळे वन पॉइंट फंक्शन करतात, म्हणजे या लोकांचा कॉन्टॅक्ट एकच असतो आणि त्यांना बाकी सगळ्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांच्यासाठी एवढंच असतं, त्यांना हे काम करायचं आणि विषय संपला, पैसे मिळाले संपला. पण अनेकदा काय असतं ना, ह्यातला धोका पण त्यांना माहीत असतो, पण ते लोक तरी हे काम करतात. त्यामुळे ह्या परीकडे अजून काही इन्फॉर्मेशन असेल असं मला वाटत नाही. तिला अरेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला वाटेल का? तर उत्तर असं आहे की तिला अरेस्ट केलं तर आपल्या हाती बाकी काहीच मिळणार नाही, पण तिकडची माणसं अलर्ट नक्कीच होतील. त्यापेक्षा बरं आहे जे चाललंय ते काही दिवस तरी तसंच चालू राहू द्या. तुम्ही सुद्धा अजिबात काही घडलंय तुम्हाला काही कळलंय असं काही दाखवू नका. पुढचे काही दिवस तरी मी तिला अरेस्ट करणार नाही. तुम्ही नाही आलात तरी चालेल. काय आला रे? अरे काही नाही, आईला जरा बरं वाटत नव्हतं, श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून हॉस्पिटलाइज करतोय. परवा 3 तारीख आहे. अम्मा रे असं काय करतोयस? आईचा बर्थडे आहे ना, म्हणून निदांतीच्या बर्थडेच्या दिवशी तरी आपण. आजी काय असेल तर सांगा. हा परी कशी काय आलीस तू? आओ आजी, किती दिवस झाले तुम्ही घरलाच आला नाहीत ना, म्हणलंय काळजी वाटली म्हणून आले हो बघायला. बर आता तुम्ही झोपा, आराम करा बरं का, लवकर बऱ्याहून घरी या लवकर. अगं बस तरी बरं वाटलं तू आलीस, नाहीतरी हल्ली कोण कोणासाठी एवढं करतय. हा बाय ते बी खरंच आहे म्हणा, पण काय ना आजी मी लय काम सोडून आली, जावं तर लागणारच. तुम्ही आराम करा, आराम करा, मी येते. हा साहेब बोला ना. हा भोसले सॉरी, पुन्हा त्रास देतोय, जरा येऊ शकता का अर्जंटली? का परत काय झालंय? हो या ना जरा प्लीज लवकर. बंगल्यावर यायचंय ना? नाही नाही हिच्या घरीच. ठीक आहे, आलो 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 या. ए रुक 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 रुक, हेल्मेट किधर है ना? ये क्या हेल्मेट? हाथ में रखने को हेल्मेट तेरे को क्या है रे? मैं मुंबई पुलिस हूँ, अभी बोल मेरे को क्या है. हेलमेट पहन. सॉरी साहब, सॉरी साहब.
हाँ चल मेरे को छोड़ो 15 मिनट। हाँ बसा ना बसा। चल बोल। हॅलो ताई, होती म्हातारी खरंच ऍडमिट आहे? तू नीट बघितलंस ना? बघितलं आणि नुसतं बघितलं नाही मग त्या म्हातारीने बी तीच स्टोरी सांगितली जी त्या पोरीने आणि तिच्या बापाने सांगितली होती। तेच श्वास लागला, अचानक झालं, कधी काय झालं जाणवलं बी नाही, आता पाठ बी झालंय सगळं मला। पण मग तिने विचारलं असेल ना की तू इथे कशी आलीस? विचारलं की मी बी सांगितलं की इथे जवळच आले होते, म्हटलं चौकशी करून यावी म्हणून आले। मग काही झोल नाही, उगाच झोपेत न उठवलं। चल मग जा आता। सलमान टार्गेट समोर आहे। सर ती आताच हॉस्पिटल मधून बाहेर निघाली आहे, मी तिच्या मागावरच आहे। ओके, एक लक्षात ठेव, हा मासा जरी छोटा असला तरी हाच मासा आपल्याला मोठ्या माशापर्यंत घेऊन जाणार आहे। नजरेआड होऊ देऊ नकोस, क्लियर? ओके सर, सर करतो परत फोन। गुड।